ए रघु, तू मला घराबाहेर काढणार? नाही काढू शकणार तुम्हाला घराबाहेर, मी नाही जाणार इथून. अजून तू मला ओळखलं नाही? ओळख कोण असस तू? रघु, माझ्या जिलाचो जीव घेतलास तू? रघु रघु खून केल्यान माझ्या जिलाचो. नाही सोडणार मी तुला. तू तू कोण असस गो? तू माका काय करतल? माका तू काय करू शकणार? नाही तुम्ही अजून हैसरच असास. काय गो कावेरी, त्याचा काय तर नंतर बघूया. आधी पळा हैसून. तुम्ही जा काय केलात ना, ता निस्तर उचा लागतला. तो माणूस पोराचा मडा घेऊन हैसर इलेलो. ह्या सगळं आहे ना लगला काय तुमका? निघा आधी हैसून, एका वाड्याचून नंतर बाहेर काढूया. ओ ह्या दिसता तसा नाही असा. अशी काय करतास? आधी वाचवचा बघा. पोराचो जीव गेलेलो असा, त्याचो बापूस काय गप बसणार येतो नाही असा. चला आधी हैसून चला. कुठे पडून जाशील रघु? मृत्यूला कवटाळायला परत इथेच येशील. अण्णा तुला सोडणार नाही. रघुन खून केलं माझ्या मुलाचो, त्याचे उपाय बांधले. बघलास बघलास आता काय करून ठेवलास? आता काय झालं त्याका मी काय करतल? प्रकरण ना झाला या काय कमी असा? तो गेलो पोलिसात, मग हे काय करूचा? होय गो. या बघा तुम्ही आता हैसर थांबा नको, जावा हैसून. ओ ओ ओ रघुनाथ महाराज, काय करता? तुमचं काय डोक्या थाऱ्यावर नाही असा? या पोराचो जीव गेलो हा, आणि आता जर तुम्ही थोडी समोर गेलात ना, तर त्याचो बापूस तुमचो पण जीव घेऊ कमी करूचो ना. मागच्या दारातून जावा जावा. उत्ता नव्हता ता सगळा दिलाय वर अगु, पैसो वाढतो सगळा सगळा लुटून घेतले. त्यांना माका फसवल्यात आणि माझ्या जिलाचो जीव घेतले. औशे तुझे पण झील असत, त्या झिला कसा काय केला असता रघुन, तर तू घबरवलं असतस. आणि काय गो, तुझी पण पोरं असत, त्या पोरांसाठी तुझो जीव तिळ तिळ तुटत असत ना. माझ्यासाठी होच सगळा काय होतो, तर मी ह्या आता कोणाक घास भरवणार, कोणाचे लाड करणार, कोणाक माया लावणार? माझ्या पोरा वांगडा आयुष्य संपला. सोडणार ना रघुक, पोलिसात घेशील ते का? काय रघु रघु चाललेला असा? काय केलं रघुन? छाया त्या माणसाची अवस्था बघ. ए बोलायचं नाही मधी. तू झिला घेऊन रघुनाथ महाराजांकडे इलेलस. रघुनाथ महाराज तुझ्याकडे इलेले नव्हते. आणि हैसर ना आळवण काय होऊचा नाय. जा ऐसून, रघुनाथ महाराज नाही असत हैसर. तिचं झील गेलो हा. अगे मग ते काय हैसर ठेवतल? ए बाबा जा ते का घेऊन जा, आणि त्याचा काय अंत्यसंस्कार असा ना तो करून टाक. घे एक पैसे घे चल. नको तुझे पैसे. लाख मुलाचा जीव गेलेला आणि तो रघुनाच घेतलेलो असा. रघु तुझे दिवस भरले आहेत. नाही नाट होईत रघु तुझो, नाही नाट होईत. ते का अग्नि देणार पण कोण नसात. एका एका बापाशीच शाप असा. मरशील रे रघु मरशील. रघु 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 रघुनाथ महाराज. मातर काय चाललो अटांगण घाल. आधी बाजूक राहू बाजूक राहू. रघु काका काय जातास? मसनात. मला माहित तुम्ही मसनात जाणारच असते. तू माका खांदो देऊ घेतल. पांडू मी हय होत ह्या कोणाक सांगा नको.
कळला? नाही सांगणार, पळण गेले सांगतय. पळण गेले म्हणजे ताट झाला. कोणा काही एक सांगू नको, कळला? हा कळला. तो बघता, वो बघता. रघु काका क्यास, रघु काका क्यास, क्यास पडले. रघुनाथ महाराजांचे क्यास पडले. या रघुच्या उपायान तुमच्या घरातला कोणाचो जीव गेलो असतो ना, तुमका कळला असता नायकानू. नाही सोडणार रघुक, मी नाही सोडणार रघुक. कावेरी, कावेरी, धर पाणी पी. अशी काय बघतस माझ्याकडे? मी नाही त्या पोराचा जीव घेऊ. काय करतो? आज जायचा नाही. तुझो घो, तुझो आश्रम असा ना, थैसर जा. त्या वाड्यावर माझो पण हक्क असा. हक्क असतात, पण एखाद्याचो जीव घेणाऱ्या ह्या घरात जागा नाही. या तू तर बोलू नको आहे. असा असत ना तर अण्णांनी ह्या घरात पायच ठेवू नको होतो. झाला तर झाला, त्यांची पापा त्यांच्या वांगडा गेली. आता या घरात पाप नको. मग तुझ्या सुनेची कर्मा, त्याचा काय करतल? का तर तुझोच जीव घेऊ बघी होता ना, त्याची पापा चलतत. एका घरात ठेवलंस आणि माका घराबाहेर काढत. बरोबर असा ना छायाताईंचा? नाही, जे अगदी चुकीचा बोलत नाही असत ना ते. त्यांचं चाललेला ना, तू किती मध्ये तोंड घालतस? सांगितलेला कळणार नाही तुका? काळजी करू नको. या बघ, हे दिवस कायमचे रवाचे. बर बरंत ओळख असा माझी. हा प्रकरण ना 2 दिवस 2 दिवसात निपटून जाताला.
कोण असं मी? छायम माझं मी. तुझी ओळखी तुझी कर्मा ना ह्या घराच्या बाहेर, ह्या घरात चलतली नाही. म्हातारे काय करत? बाहेर जा. जवसर या बालन जात नाही तवसर या घरात यायचा नाही. तर मी ठरवतो नाही. लक्षात ठेवा नायकांनू, या छाया मग भिकारी ना असा माझा आश्रम असा माझ्याकडे. आजी अग असं नको करूस. आई शांत राहायचा. त्या रघून एका पोराचं जीव घेतल्यान ते का खैतरी छाया पण जबाबदार असा. जी मेलीची मती खुंटली त्या रघुकडसून मी कावेरीचा उपचार करून घे होते. नशीब माझा पार वाचला. काय झालं? तू बरी आहेस आता? तुला काही नाही होणार. आणि हा, त्या रघु अकांचे उपाय करायची काही गरज नाही यापुढे. तुला थंडी वाजत नाही ना? ठीक आहेस तू आता? अभि, तू बरोबर असेल तर मी ठीक होणार. तू बरोबर आहे ना? आहे ना अभि? हो ना, बरोबर आहे ना अभि? प्लीज बोल, असं शांत नको राहू. मी नाही राहू शकत रे असं. बोल ना अभि. बघ कावेरी, जे झालंय ते तुला माहिती नाही असं तू म्हणतेस. कुठल्याच गोष्टीचं स्पष्टीकरण तुझ्याकडे नाहीये हो ना? काय ना, हे सगळं होऊन सुद्धा मी माझ्या मनाला नाही रोखू शकत. मला नाही नाकारता येत आहे. कितीही स्वतःला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना मी, तरी असं वाटतं की आयुष्यातून बरंच काही मी दूर करतो माझ्यापासून. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कावेरी. मला तुझी काळजी वाटते. आणि तुझं काय, तुझं खरं सयाजीवर? नाही, मी तुझी आहे. मी तुझी आहे. अभी अगो, लय प्रेम करता तुझ्यावर. असो सहजासहजी तुझ्यापासून लांब नाही जायचो तो. आता लवकर बरी हो. रघु माझ्या जीवाचा जीव घेण्यासाठी. रघुनाथ महाराज घाबरले वाटता. मी किद्या घाबरतोय? मग आज असे शांत शांत का? डोक्या दुखता? देव चेपून? डोक्यात चेपून देत? त्याच्या पेक्षा डोक्यात काहीतरी घाल. अगो आई सर, माझा काय होता आणि तुझा काय चालला? गप राहू. गो तिकडे त्या पोराचा जीव गेलो. आता त्याच्यात नाम नाही इला म्हणजे मिळाला. असा किती काय काय केलास तुम्ही? काय नाही तर काय, साध्या तापाचे पण पेटीओ घेतलास, श्रीमंतांकडून सोना लुटलास. आजवर तुमका काय अटक झाली नाही, तेव्हा टेन्शन सोडा. मी असे ना, मी सगळा टेन्शन कमी करते. मी देते डोक्याचे. जोर ला. तू राग गेलो ना? तुमच्यावर कसा रागवान? तुम्ही असास म्हणून मी असे.
आणि जवसर मी असाय ना तवसर ह्या टाकला साबूत रवाचा नाही. या सगळा झाल्यानंतर तुमका असा वागूची हिम्मत कशी होता? मी नाही छामा तेनी तेनी नाही मी खर तुम्हीच सांगितलं ना डोके चेपून देव छामा मी नाही. तू गो दासी असस हैल्या उष्ट्यावर जगतस आणि छायामाची जागा घेऊ बघतस. शांत तुमचा काय डोक्या फिरला? तुमचा काय झाला त्याचा गंभीरपणा कळणा नाय? ओ तुमच्यामुळे एकाचा जीव गेलो मी तुमका थैसून हैसर कित्या पाठवलंय तुमचो बचाव हो कोयो म्हणान आणि तुम्ही हैसर येऊन काय करतास मजा करतास की पण ह्या ह्या उदाशे सोबत शांत राहू. शांत काय राहायचा? तुम्ही ह्या सगळ्याचा काही करून ठेवलास ना त्याच्यामुळे मातानी माका घराच्या बाहेर काढल्या. खैसर मी विचार करी होतय कावेरी घराच्या बाहेर काढायचा आणि हैसर मी माझ्याच घरातून बाहेर येईल. कोणामुळे झाला या सगळा? कोणामुळे? तुमच्यामुळे. तुमच्यामुळे झाला या सगळा? मी काय त्या पोराचा जीव घेऊन गेले का? पण प्रकरण वाढला काय तुमचंच नाव समोर येतला आणि या या सगळ्याचा काही कमवून ठेवलंय ना त्याच्यावर सगळ्यावर पाणी पडतला. असा काय होता ना तो माणूस पोरासाठी रडान रडान गप रवात एका पण माहिती आ रघु महाराज यांच्या वाटेत गेल्यावर काय होत आता. तू काळजी करू नको वाड्यातून बाहेर येलेस ना तो आश्रमाचा तू हय येऊन राहू. होय हैसर येऊन राहू. हैसर रवान काय करू ही ही तुमची जी थेर चालली असत ती बघू. रघुनाथ महाराज रघुनाथ महाराज छायामा हे साळगाव करा किती आरड घालतो बाबा आधी सांगा ठेवत आज कोणाक पाया पडू घालायचा नाही. ओ कसला पाया पडायचा सांगतास आता हे कोण पाया पडो घेत असं मागं काय वाटणार आहे. रघु महाराज तुम्ही ज्याच्यावर उपचार केला त्याचो जीव गेलो काय? बातमी सगळ्या गावभर झाली काय? ओ गावात पसरली तर त्यांची तोंडा बंद करू घेत पण ह्या पोराचा बापूस त्याची डेड बॉडी घेऊन पोलीस स्टेशनला गेलो अख्खो गाव जमलो आणि त्याच्या बापसान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या ना. जोपर्यंत माझ्या पोराक न्याय मिळत नाही जोपर्यंत ह्या रघु महाराजांका गजाच्या आड करीत नाही तोपर्यंत मी माझ्या पोराचे अंत्यसंस्कार करणार नाही. अख्खो गाव जमलो लॉक खवळले त्या दिवशी तुम्ही दारू पिऊन पडलेलास ना अवताव कळला पोलीस स्टेशनला. रघुनाथ महाराज ओ मी खोटा सांगणे नाही आता पोलिसांना कधी येते होय पटकन पळाचा बघा हा.